अज्ञान हे तमोगुणाचे पहिले लक्षण होय. जे दिसते तेच सत्य आणि बाकी सारे खोटे अशी त्याची धारणा असते. ज्ञानाची कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात शिरणे कठीण असते. विचार आणि कृती करण्याचे त्यांना भान नसते, तर अविचार हाच त्यांचा महामंत्र असतो. तमोगुण हा जणू अज्ञान रूप मद्याचे भांडेच असते. दृश्य आणि अदृश्य अशा जगाच्या अंगी तमोगुण वाढू लागला तर त्या जागी तो दुसऱ्या कशाचाही शिरकाव होऊ देत नाही. तमोगुणामुळे सर्व इंद्रिये जड होतात. तो मनाला मूर्खत्व प्राप्त करून देतो. त्यामुळे आळस हे तमोगुणाचे महत्वाचे लक्षण प्रगट होते. तमोगुणी माणूस कर्तव्य तत्पर नसतो. काम करण्यापेक्षा काम टाळण्याचेच काम तो करतो. डोळे उघडे असूनही अशा माणसास समोरच्या वस्तूचे आकलन होत नाही. अनिवार निद्रा म्हणजे झोप हे तमोगुणाचे आणखी एक लक्षण होय. त्यास झोप अतिशय प्रिय असते. तिच्या पुढे तो स्वर्ग देखील तुच्छ मानतो. त्यास कोणी काम करावयास सांगितले तर तो रागाने आंधळा होतो. कोणत्या वेळी कसे वागावे, कोणाबरोबर कसे बोलावे याचे त्यास भान नसते. ज्याच्या बरोबर त्यास आर्थिक व्यवहार करावयाचा आहे त्याच्या योग्यता अयोग्यतेचा विचार तो करीत नाही. कोणतेही कर्म करीत असताना परिणामांचा विचार तो करीत नाही. तमोगुणी माणसाचे मन म्हणजे जणू अमावस्येच्या रात्रीचे आकाशच असते. तो बुद्धीने इतका कठीण असतो की त्याच्या पुढे दगडही मऊ ठरावा. आठवण नावाची चीज त्याच्या मेंदूत फार कमी असते. प्रमाद किंवा गुन्हा हा तमोगुणी माणसाच्या लक्षणापैकी अत्यंत महत्वाचे लक्षण आहे. ते महत्वाचे अशासाठी की ते अत्यंत घातक आहे. तमोगुणी माणूस कोणत्या क्षणी अघोरी कृत्य करील हे सांगता येत नाही. त्याच्या त्या दुष्कृत्याचे दुष्परिणाम त्याच्या सह साऱ्या समाजाला भोगावे लागतात. तमोगुणी माणूस अनाचाराने इंद्रिय सुखाची प्राप्ती करीत असतो. दुष्कृत्य करण्याची त्यास हौस असते. संपूर्ण समाजाने जी कृत्ये निषिद्ध ठरवलेली आहेत तीच करण्याची तमोगुणी माणसास फार हौस असते. त्याला काय होते अशी वृत्ती असते. निषिद्ध कर्मे करण्याकडेच त्याची इंद्रिये आसक्त असतात. त्याचे चित्त ताळ्यावर नसते. तो मोहाने उन्मत्त झालेला असतो. तमोगुणी व्यक्तीच्या कृत्याने संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य त्याचे वर्तमान जीवन व भवितव्यही धोक्यात येत असते. भक्त हो, आजच्या समाजाकडे पाहिले तर काय दिसते? समाजात तमोगुणाचे प्राबल्य वाढल्याचेच दिसून येते. चोऱ्या, दरोडी, खून, बलात्कार, अपहरण, मादक पदार्थांची तस्करी, त्यांचे सेवन, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण,
सत्पुरुषांच्या विचारांची खिल्ली उडवण्याची नीच प्रवृत्ती ही सारी कशाची लक्षणे आहेत? स्वतःला तथा कथित पुढारी म्हणून घेणारी व्यक्ती निवडणूक खर्च डोळ्यासमोर ठेवून खंडणी उकळण्याकरिता 10-12 वर्षांच्या निरागस शाळकरी मुलाचे अपहरण करते, त्यास ओलीस ठेवते, खंडणी मिळाली नाही म्हणून त्याची हत्या करते, केवढा हा निर्दयी प्रमाद, किती क्लेशकारक ही बालहत्या! ही कृती कोणत्या गुणाचे प्राबल्य दर्शवते? वरपासून खालपर्यंत उघडी पडणारी अनेक गैरकृत्ये कशाचे लक्षण आहे? तमोगुण वाढल्याच्या धोतकाची किती म्हणून उदाहरणे सांगावीत? महाराज, आपण सर्वजण ज्ञातेच आहात, आपणास सर्व ठाऊकच आहे। तर भक्त हो, तमोगुणाचे उच्चाटन समाजातून होणे अतिशय गरजेचे आहे। केवळ तमोगुणी व्यक्तीस त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा करून किंवा त्या व्यक्तीस नष्ट करून तमोगुणाचे प्राबल्य समाजातून नष्ट होऊ शकत नाही। तर त्याबरोबरच शुद्ध सत्वगुणाचा प्रसार करून सदाचार समाजाच्या अंगी बनवण्याचे प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे। श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात मागणे मागितले आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे। दुष्टांचा कुटिलपणा जाऊन त्यांच्या ठाई सत्कर्माबद्दल प्रेम उत्पन्न हो, ही मागणी खुद्द माऊली करतात। प्राणी मात्राचे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढावे असेही त्यांनी म्हटले। सर्व प्रकारच्या पापांचा अंधकार नष्ट व्हावा असे मागणे ते विश्वात्मक देवाकडे मागतात। संपूर्ण मानव समाजाचे स्वास्थ्य टिकून समाज सत्कर्माकडे वळण्यासाठी तमोगुण नष्ट होणे गरजेचे आहे। त्यामुळे अखिल प्राणी मात्रांचे सुख स्वास्थ्य तर टिकेलच टिकेल, पण आध्यात्मिक उन्नती होण्यासाठीही ते आवश्यक आहे। सत्पुरुष तत्ववेत्ते विचारवंत हा तमोगुण नाहीसा करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करीतच असतात। यासाठी थोर थोर नेत्यांनी सत्वगुणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे। ती केवळ दिखाऊ नसावी तर मनापासून असावी। सत्वगुणी व्यक्तीला आज बावळट ही संज्ञा प्राप्त होत आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे। चलाखीने धूर्त कावेबाजपणाने लाभ पदरात पाडून घेण्यास सत्वगुणी माणूस तत्पर नसतो। खुळचट असा भाव त्यांच्या प्रति निर्माण होत आहे, हे घृणास्पद आहे। दुर्गुणास प्रतिष्ठा प्राप्त होणे हे अधोगतीचे लक्षण आहे। भक्त हो, तमोगुणी व्यक्तीच्या दुर्वर्तनाच्या सत्यकथा नित्य इतक्या प्रचंड प्रमाणात साऱ्या समाजापुढे असल्यामुळे त्यातील एकही या प्रवचनात सांगण्याची गरज नाही। इहलोकात तमोगुणी व्यक्ती त्यांच्या गुन्ह्याबद्दल कायद्याच्या बडग्याने साधी कैद, सक्त मजुरी, फाशी वगैरे शिक्षा भोगतात, हे आपण पाहतोच। त्यास आपण साधा नरक असे नाव देऊ। इहलोकीच त्याला अशा प्रकारे नरकाची प्राप्ती होते, यास वेगळे प्रमाण देण्याची गरज नाही। परंतु माऊलींनी या ओवीत नरकाची सनद मिळवतात
असा जो उल्लेख केला आहे त्यासाठी पौराणिक ग्रंथात अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे आध्यात्मिक इतिहासातही अशी असंख्य प्रमाणे आहेत. आध्यात्मिक इतिहास हा शब्द प्रयोग ऐकून आपणास आश्चर्य वाटले असेल. त्याचा खुलासा असा की अशा सत्य घटना ज्या सत्पुरुषांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिल्या आहेत. आध्यात्मिक कार्य करणाऱ्या अनेक साधकांनी त्यांचे अनुभव ग्रथित करून ठेवले आहेत. त्यातील उदाहरणे हेच दर्शवितात की तमोगुणी व्यक्ती अधोगती सच जातात. पशु पक्षी सर्प विंचू आदी ज्या अधम जीव योनी आहेत त्यात ते तमोगुणी मृत्यू पश्चात नरक भोगून झाल्यावर जन्मतात. कित्येक तमोगुणी व्यक्ती तर मृत्यूनंतर सुद्धा आपल्या दुष्कृत्याच्या आठवणीने व्यक्तीस पीडा करत असतात. त्यांचे दुष्कृत्य त्यांच्या मरणानंतरही विसरले जाऊ शकत नाही हे आपण जाणताच. तमोगुणी ह्या नीच दुष्ट प्रवृत्तीने युक्त असतात. त्या कधीही सद्गतीसच काय मध्य गतीसही जाऊ शकत नाहीत. तमोगुण हा सर्वार्थाने म्हणजे व्यक्ती कुटुंब समाज आणि अखिल मानव जात यांच्या दृष्टीने घातक आहे. तो ऐहिक आणि पारलौकिक प्रगतीमधला मोठा अडसर आहे. पण प्रयत्नांती तो कमी होऊ शकतो. यासाठी सत्संग सद्विचार सदाचार सात्विक आहार आदी बाबींची आवश्यकता आहे. जसे की प्रवचनाच्या आरंभी सांगितले होते की मूळ परब्रह्माला अहमचे जे स्फुरण झाले त्यातूनच मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेला दोन अंगे होती. एक स्वस्वरूपाची ज्ञानमयी जाणीव व दुसरे शक्तिगर्भ अंग. या शक्तिगर्भ सामर्थ्याच्या दुसऱ्या अंगातच सत्व रज व तम हे त्रिगुण उत्पन्न झाले. मूळचे हे गुण जरी समान प्रमाणात असले तरी जीव योनी सुरू झाल्यावर ज्या त्या प्राण्याच्या कर्माप्रमाणे सत्व रज तम या तीन गुणांच्या प्रमाणाचे मिश्रण कमी अधिक प्रमाणात होत राहिले. त्याप्रमाणे त्यांच्या देहाचे स्वभाव बनत गेले. जीवाच्या देहामध्ये त्या जीवाच्या देहाच्या मृत्यूसमयी जो गुण प्रभावी असेल तो त्याच्या नंतरच्या जन्मात अधिक असतो. त्यानुसार त्या देहाच्या वृत्ती जन्मतःच असतात. म्हणूनच आपण 5-6 वर्षांच्या काही मुलांच्या वर्तणुकीस पाहून म्हणतो की हा मुलगा गुणी आहे, तो वांड आहे, तो खोडकर आहे वगैरे. हे आपण सहज म्हणतो. त्या पाठीमागे मागील जन्म आणि अनुवंशिकताही असते. जो तो आपल्या पूर्वकर्मानुसार जन्मत असतो, स्वभावानुसार वर्तत असतो. अशी जरी स्थिती असली तरी परिस्थिती अनुरूप संगती आहार संस्कार आघात इत्यादींना अनुसरून त्रिगुणांचे देहातील प्रमाण कमी जास्त होत असते. त्यांच्या मध्येच अंतर्गत युद्ध चालू असते. जसे की एकाच घरात
चाललेल्या भांडणास आपण गृह युद्ध म्हणतो. तद्वतच या त्रिगुणांचे देह या त्यांच्या घरात ग्रह युद्ध चालू असते. सत्वगुण हा रज व तम यांचा पाडाव करून स्वतः प्रबळ बनतो, तर संधी मिळताच रजोगुण हा सत्व व तम यांना जिंकून आपण बलवान बनतो, तर जीवांना अधोगतीस नेणारा तमोगुण हा जरा जरा संधी प्राप्त होताच सत्व व रज या दोघांना जिंकून आपले अधिराज्य स्थापन करतो. गुणांचे हे युद्ध जीवांच्या देहरूपी घराच्या अंतरंगात सदैव चालू असते, पण जीवांना त्याचा पत्ता लागत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अमुक एक बिघडला तर दुसऱ्या प्रसंगी अमुक एक आता सुधारला असे उद्गार निघतात, तर अन्य वेळी आता त्याचं वागणं बरं आहे असे म्हटले जाते. याचाच अर्थ बिघडणारा सत्वगुणात होता, पण रजतमानी त्याला जिंकले, त्याला आपल्या कब्जात घेतले. दुसऱ्या उद्गारात रजतमाचा पाडाव करून सत्वगुण जिंकला असा त्याचा अर्थ होतो. आता त्याचं वागणं बरं आहे या उद्गारात फार चांगलंही नाही आणि वाईटही नाही, म्हणजे सत्व तम जिंकून रजोगुण राजा झाला असा त्याचा अर्थ आहे. जीवाच्या न कळत चालणारे हे त्रिगुणांचे युद्ध सत्वगुणी माणसाला त्याच्या न कळत केव्हा राजात व त्यातून तमात लुटी हे सांगता येत नाही. यासाठी सत्वगुणी माणसाने सदा सावधान राहिले पाहिजे, कारण हरवण्यासारखे सगळ्यात जास्त त्याच्या जवळच असते, म्हणून त्याने सदा सावधान राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाचही पांडव हे सत्वगुणात स्थित होते हे महाराज आपणास माहिती आहेच, त्यामुळेच तर पुरुषोत्तम भगवान श्रीहरी त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या नजीकच प्रत्यक्ष होते. तरीही त्रिगुणांच्या देहरूपी ग्रहयुद्धाच्या तळाख्यातून ते सुटले नव्हते, तथापि ते नेहमी सत्संगात असल्याने त्यांच्यामधील सत्वगुणच इतर दोन गुणांवर मात करीत विजयी होत राहिला. स्वतः श्रीहरी हेच त्यांच्या जीवनरथाचे सारथी होते. पांडवांच्या राजसूई यज्ञांच्या वेळची गोष्ट भक्त हो आपणास ठाऊकच आहे. भोजन समयी जमलेल्या ब्रह्मवृंदांची प्रार्थना करून त्यांना आग्रहाने भोजन करावयास लावण्याचे सात्विक काम महाशक्तिशाली भीमाकडे देण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या पंक्ती जेवायला बसत होत्या. भीम त्यांची आरंभी हात जोडून प्रार्थना करीत असे, नंतर गदा खांद्यावर घेऊन पंक्तीतून फिरून जास्तीत जास्त पदार्थ खाण्याचा आग्रह करीत असे. असे एक दोन दिवस गेले. एखादा पदार्थ पानावर तसाच टाकून काही जण तृप्त झाल्यामुळे उठत असत. सर्वत्र हे नेहमी थोड्याफार प्रमाणात घडतेच. आरंभी भीमसेनाने ते सर्व सहन केले, पण पुढे भीमसेन दरडावून सांगू लागला, जर पानात कोणी अन्न खरकाटे राखले तर गदा घालीन. अगोदरच अचाट कृत्य करणारा तो भीम, त्यात त्याच्या खांद्यावर गदा, वर ही तराटणी,
त्यामुळे ब्रह्मजन पदार्थ घ्यायला घेऊ लागले. काही जण तर अर्धपोटीच उठू लागले. भीमाच्या भीतीमुळे खाल्लेले अन्नही त्यांच्या अंगी लागेनासे झाले. आपण पुण्य करता करता त्या पुण्य पूज्य ब्रह्मवृंदाला अर्धपोटी उठवण्याचे आपल्या कठोर उद्गाराने भरलेले तमोगुणी कार्य आपल्या प्रचंड शक्तीच्या जोरावर आपण करीत आहोत हे भीमाच्या कसे लक्षात येणार? भगवान श्रीकृष्णांच्या ते लक्षात आले. भीमाची खोड मोडण्यासाठी भगवंतांनी त्यास आदेश दिला की गंधमादन पर्वतावर जाऊन त्याने त्याच नावाच्या ऋषीस येथे घेऊन यावे. भगवंताच्या आदेशानुसार भीम गंधमादन पर्वतावर आला. भगवंतांची सारी कार्येच भव्य दिव्य असतात. ते सर्वत्र असल्यामुळे त्यांनी त्या क्षणीच पुढची सारी योजना हनुमानास सांगितली होती. त्यानुसार हनुमान भीमाच्या वाटेवर शेपूट आडवे टाकून बसला होता. भीम त्या स्थानी येताच ते पाहून म्हणाला, ए माकडा, मला ऋषीच्या दर्शनास जाण्याची घाई आहे, तुझी सेफ्टी बाजूला घे. त्यावर हनुमान म्हणाला, मी आता वृद्ध झालो आहे, माझ्या चान ती उचलवत नाही, म्हणून तूच तेवढी ती उचलून बाजूस ठेव. भीमसेनाने आपल्या शक्ती सामर्थ्याने ते सेपूट उचलण्याचा प्रयत्न हर प्रकारे केला, पण त्यास ते तसुभरही हरले नाही. आपली सारी ताकद पणाला लावली तरीही त्यास ते सेपूट उचलणे शक्य झाले नाही. तेव्हा भीमसेनाचा गर्व निराश झाला. हनुमानाने दर्शन देऊन सांगितले की शक्तीचा गर्व न करता श्रीकृष्णांचे भजन करीत पुढे जा. गंधमादन ऋषीपाशी पोहोचल्यावर त्यास पुढील उपदेश मिळाला. त्यांची अंगकांती स्वर्णासारखी होती, पण तोंड मात्र ओंगळवाणी आणि किळसवाणी होते. भीमाने त्याबाबत विचारले असता ऋषी म्हणाले, मी पूर्वी सधन असताना सत्पात्री बराच दानधर्म केला, परंतु मी त्यांना कठोर वचनेही बोलून पापकर्मही केले, त्यामुळे त्यांच्या शापाने माझे तोंड हे असे ओंगळवाणे झाले आहे. म्हणून मी राजसूय यज्ञात उपस्थित झालो नाही. हे ऐकून भीमास उपरती झाली. भीम परतला. त्याने गदा घेऊन पंक्तीतून फिरणे बंद केले. नम्रपणे मृदू आवाजात तो ब्रह्मवृंदांना म्हणू लागला, पानात राहिले तर प्रसाद म्हणून राहू द्या. सत्वातून रजोगुणात म्हणजे अन्नदानाचे पुण्यकर्म व रजोगुणातून तमोगुणात म्हणजे विनाकारण कठोर वचने बोलणे स्वशक्तीची घमेंड. अशा प्रकारे रूपांतर होत असते आणि जीवांना त्याचा पत्ताही नसतो, परंतु सत्व गुणा निकट परमेश्वर वास करीत असतो. यास्तव तो वाया जाणाऱ्या जीवास सत्व गुणाच्या मार्गावर परत आणत असतो, तेही जीवाच्या न कळत. म्हणून संत संगत परमेश्वर भक्ती महत्वाची असते. त्यामुळे जीवास सत्कर्माची दिशा मिळते. त्रिगुणांच्या या युद्धामध्ये सत्वगुण वृद्धीसाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करू शकते. या मानवी मेंदूला विवेक बुद्धीची फार मोठी देणगी लाभली आहे. माणूस त्यामुळेच बरे वाईट ओळखू शकतो, हिताहित जाणू शकतो,
संतांनी दाखविलेल्या मार्गाने चालून सत्पुरुषांनी दिलेल्या सदविवेकाचा अवलंब करून सत्वगुण अंगी बांधून स्वतःचे आणि समाजाचेही कल्याण माणूस सहज नसले तरी अविरत प्रयत्नांनी करू शकतो। तर महाराज, आपण प्रकृतीच्या मूलभूत त्रिगुणांचा उहापोह केला। सूक्ष्म देहात बसणारे हे गुण त्यांची इतकी जरी गुंतागुंत असली तरी अखेरीस त्यातूनही पार होता येते। गुणातीतता प्राप्त झाल्याखेरीज स्वस्वरूपाच्या प्राप्तीच्या वाटेवर पुढे जाता येत नाही। नुसत्या सत्वगुणाने व्यक्तिगत पातळीवर जरी स्वर्ग प्राप्ती झाली तरी त्याचे पुन्हा पतन होते। शुद्ध सत्वगुणाने अखंड परमेश्वर भक्ती घडत असल्याने जीवास दिव्य ज्ञान प्राप्ती होते। प्रकृतीमधील त्रिगुणांनीच सर्व व्यवहार आत्मस्वरूपावर घडत आहेत याची पक्की खात्री होते। प्रकृती करी कर्वे ती म्या केली म्हणे भ्रमे याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो। गुण गुणात वर्तत आहे, मी त्याहून वेगळा आहे, गुण हे देहात आहे, देहात आहे। परमेश्वराच्या सत्तेवर जी मूळ माया निर्माण झाली तिचे हे त्रिगुण आहेत। ज्याच्यातून अहमचे स्फुरण झाले ते मूळ परमेश्वरी तत्व मी आहे याची त्यास खात्री पटते। माझे आत्मस्वरूप ते हेच आहे, तेच मला हवे आहे, तेच आदि मध्य अंत रहित सत चित आनंद स्वरूप आहे। दृढ निर्धाराने तेच प्राप्त करण्याच्या दिशेने व्यभिचार रहित भक्ती करतो। त्यासच ज्ञानी ज्ञानोत्तर भक्ती म्हटले तरी चालेल। असा ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त जोपर्यंत देहधारी आहे तोपर्यंत त्रिगुणांचे ग्रह युद्ध चालूच राहणार। पण त्याकडे गुणगुणात वर्तत आहे, मी त्या परमात्म्याचे स्वरूप आहे अशा दृढ निर्धाराने भक्ती रत राहतो। यासच गुणातीत अवस्था असे म्हणू। अशी गुणातीतता प्राप्त व्यक्ती देहपातानंतर स्वस्वरूपात विलीन होते, परमात्मा होते। सेवेसाठी निवडलेल्या श्लोकांवरील 5व्या ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एवं वस्तूची सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची। भक्त हो, या समारोप पर ओवीत मौलींनी म्हटले आहे की परमेश्वर सत्तेवर असलेल्या त्रिगुणांची सकारणता याप्रमाणे संपूर्ण दाखवली। सत्व रज व तम या त्रिगुणांची सूक्ष्म देहात असे गुंतागुंत असते। सात्विक माणूस इहलोकी सात्विक आचरणाने सुखा समाधानाने जीवन जगून दुसऱ्यांनाही उत्क्रांतीच्या मार्गावर मदत करीत असतो। स्वतः ऊर्ध्व गतीने जाऊन पारमार्थिक उन्नती करून घेतो अशा व्यक्तीस परमेश्वर स्वतःच सद्बुद्धीची अशी देणगी देतो की जेणे करून तो स्वस्वरूपास प्राप्त होईल। यास्तव आपण सत्वगुणाचा अंगीकार करून त्याचे शुद्ध सत्वगुणात रूपांतर करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे। दुसरे दोन्ही गुण रजतम कमी करण्याचे प्रयत्नही करणे आपल्याच हातात आहे। त्याविषयी आपण सदैव जागृत राहिले पाहिजे। त्यासाठी असे पारायण सप्ताह प्रवचने कीर्तने अशा ज्ञान यज्ञांच्या आयोजनाची आज सर्वाधिक आवश्यकता आहे। सर्वांनी त्याचा लाभ घेणेही त्याहून
अधिक गरजेचे आहे. 25 वर्षांपूर्वी ज्यांनी हे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे रोपटे लावले, ज्यांनी अविरतपणे ते जोपासले, रौप्य महोत्सवी वर्षाचा इतका अप्रतिम सोहळा करण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले, त्या सर्वांना शतशा सहस्रशा धन्यवाद देऊन म्हणतो, बोला पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त, ओम श्री हरि तत्सत, ओम श्री हरि तत्सत, ओम श्री हरि तत्सत.